ब्रेक नंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोरोना संसर्गामुळे बंद असलेली कुस्ती मैदान सुरू करण्यासाठी आता शिवसेना नेते आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पुढाकार घेतलाय. त्यांनी आज कोल्हापुरात DBS रेसलिंग फाउंडेशनची सुरुवात केली आहे. या फाउंडेशन अंतर्गत कुस्तीपटूंना विमा संरक्षण दिलं जाणार आहे. काही दिवसांमध्ये खासबागेत कुस्ती मैदानाचं आयोजन करणार असल्याचंही दीपाली सय्यद यांनी आज कोल्हापुरात जाहीर केलं. मी खूप चांगल्या रीतीने प्लॅन करते आहे. कोल्हापुरात खासबाग मैदानात मी खूप मोठ्या कुस्तीचं हे करणार आहे, त्यामुळे तुम्ही वाट बघा, खूप छान होणार आहे. मला कारण मला मी स्वतःहूनच खूप एक्सायटेड आहे, कारण ज्या पद्धतीने मी सगळ्या पहलवानांशी बोलले तेव्हा मला कुठेतरी त्यांच्यामध्ये ना एक नाराजगी दिसली आहे की त्यांना ती मिळत नाही आहे मैदानं खेळायला, आणि ते मैदानं मिळत नसल्यामुळे ते खूप काही खूप मुलं म्हणजे यंग जनरेशन यंग मुलं सोडून चालले आहेत, आणि ते होता कामा नाही आहे. कारण आपण जर क्रिकेट किंवा स्पोर्ट्सला जर आपण त्यांना सपोर्ट नाही केला तर मुलं इकडे तिकडे निघून जातील. आज कोरोना म्हणा ते ओमिक्रॉन म्हणा, जर आपण काही ह्या धरतीच्या मिट्टीबरोबर आपण एक्सरसाइज करतो, आपल्या सगळ्यामध्ये एक्सरसाइज करा, आपली इम्युनिटी वाढवा, आपलं हे वाढवा, जर आपण त्या सगळ्याच गोष्टी बंद करायला लागलो तर आपलं कसं होणार? ते व्हायलाच पाहिजे, आणि मी ते मैदान मिळवून देणार.